नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. अगदी नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फूल्स मेट आणि स्कॉलर्स मेट हे याचे एक एक उदाहरणं दाखवली जातात. पण असे अनेक खेळामध्ये मेट निर्माण होतात आणि त्यातले काही मी पांढऱ्याने मेट केलेले आणि काळ्याने मेट केलेले असे दोन भागात दाखवतोय. पांढऱ्याचे जवळ जवळ 6 गेम आहेत आणि काळ्याने मेट केलेले 5 गेम आहेत. तर एक एक बघा कशा तऱ्हेने मात झाली आहे. D4 G5 बिशप क्रॉस G5 F6 काही वेळा असं हे पॉन दिलं जातं गॅम्बिटला. आता ओपनिंगमधल्याच मूव असतात. आता इथे ओपनिंग क्वीन स्पॉन गेमच म्हटलं याला जनरली. E4 F क्रॉस G5 आणि Qe5. इथून राजाला एस्केपला जागा ठेवली नाही हे अगदी कायम आपण लक्षात ठेवायचं आहे मोठे गेम खेळताना सुद्धा, की राजाला नेहमी एस्केपला जागा हवी. आणि यातले बहुतेक मेट हे याच पद्धतीने झालेले आहेत व्हाईटचे. तरी पण बघूया आपण दुसरा. D4 Nc6 E4 G5 हे ग्रॉब रिव्हर्स ग्रॉब ओपनिंग म्हणून आहे. एक आहे स्टँडर्ड ओपनिंग Bc x G5 F5 आणि परत तेच केलं Qe5 करून राजाला जायला जागा नाही, मध्ये काही होऊ शकत नाही, चेकमेट झालेलं आहे. हे जे आहे बर्ड्स ओपनिंग आहे F5. ह्याला F5 पण खेळलं जातं मोस्टली बर्ड्स ओपनिंगला. जसं E4 E5 खेळतो आपण तसं F4 F5 पण खेळतात. E4 G6 E x F5 G x F5 आणि परत Qe5 आणि चेकमेट. दुसरं हो गया. परत हा D4 खेळला आहे. F5 डच डिफेन्स आहे. E4 G6 E x F5 G x F5 साधारण तसंच आहे पूर्वीसारखंच. Qe5 आणि चेकमेट झालेलं आहे. ह्या गेममध्ये तर 3 चालीत मेट झालेलं आहे. E4 G5 हा रिव्हर्स ग्रॉब डिफेन्स परत मागे एकदा दाखवला जसा. D4 F6 Qe5 आणि चेकमेट. तर अशा तऱ्हेने पांढऱ्याकडून झालेले चेकमेट आपण बघितले. आता काळ्याकडून झालेल्या चेकमेटसाठी दुसरा भाग करूया याचा आणि त्याच्यात बघूया. बघितल्याबद्दल धन्यवाद. बघत राहा. जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा.